तर मित्रांनो आपण आलेलो फोर्ट मध्ये आणि आज आपण जो भागात जात आहोत तो फाट आहे नेहरूजींना जेल म्हणजे कैद केलं होतं त्यावेळेस त्यांना कैदीत ठेवण्यात आलं होतं ती जेल हा आहे आणि हे आमचे सगळे वयस्कर मित्र मंडळ आणि आपण आता आतमध्ये आलो इथं दिग्गज नेत्यांना स्वतंत्र काळाच्या दरम्यान जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि हेच ते जेल आहेत त्या काळातले तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन तर आपल्याकडे नाही आहे बट ट्राय करेन की देण्याचा मोहम्मद अब्दुल अशा प्रकारचे त्या काळात जेल होते आणि आपण त्यांना बघू शकता अब्दुल कलाम अहमदनगर फोर्टमध्ये आहोत आपण सध्या पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना त्या काळात इथे ठेवण्यात आलं होतं आपने बोला तो उस टाइम के जो उन्होंने जो खत लिखे थे वो आप देख सकते हो त्यांनी हा जो ग्रंथ होता तो इथेच लिहिला होता अहमदनगर जो किल्ला आहे त्याची प्रॉपर आराखडा चारी वाजेंत टस्त भिंत सध्या काम चालू आहे सरदार वल्लभभाई पटेल कोणकोणत्या काळापासून इथे किती वेळ होतं त्याची इन्फॉर्मेशन नगरची किल्ल्याची इन्फॉर्मेशन टोटल याच्यात देण्यात आलेली आहे हिस्ट्री ऑफ अहमदनगर फोर्ट 1940 1440 1416 परिवार त्यानंतर कोण किती सालासाठी इथे कैद होतं त्याची इन्फॉर्मेशन इयर्स दिले 1942 ते 1945 आसपासचं सर्व सर्व डिटेल आहे त्याचप्रमाणे नगरमध्ये कोणकोणते बघण्यासारखे स्थळं आहेत त्याची इन्फॉर्मेशन पूर्ण नकाशावरती दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो आता आतमध्ये झालो आहोत इकडे काहीतरी आहे माहिती नाही दर्गा आहे दर्गा इकडे दर्गा आहे आणि आपण जात आहोत ए गाई बी बोलू नका रे तटबंदी आहे चारी साईडनी मस्त पैकी ए घबरा रे चिडू नका बारीक पुराना रडू येईल मामाच्या गावाला जाऊया मामाच्या मोठा सोन्या चांदीच्या
आता तट मन येत वरती ट्राय करतो नाही संध्याकाळी स्ट्रीम करेन स्ट्रीमच्या पूर्णचा पूर्ण व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करेन दोन्ही पण जेणेकरून तुम्हाला आपण बघायला मजा येईल नाही स्ट्रीम वरती तुम्ही जॉईन होऊ शकत नाहीत फक्त तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसू शकता घे बाबा आमचे दादा सगळ्यात छोटे पोरं हे त्या दिवशी सिंगिंग करणारे हे दोघं सिंगर होते मी नव्हतो मी नव्हतो कोणते सिंगर विवेक सर मामाच अहमदनगर फोर्ट बुंग बुंग चिकी चिकी बुंग बुंग चालत चालत उडता येत नाही आपल्याला आतमध्ये ना आतमध्ये ना वरती जायला इथं आम्ही जेवायला आलेलो हे बंद केला बघ इकडे जेल होत हा हे काय इकडचं इथंच आपण शिरलेलो ना ते इकडे इथं फिरवते होतो इकडेच शिरलेलो आपण ते हरवलेलो ते रस्ताच विसरलेलो ते इकडून शिरा तिकडून शिरा केलेला चला वरती जाऊ चला चल ना झाड्या दरवाजा येतो लहान दरवाजा येतो गुहे घालून तो कामळ्या बसून शपत हे हातात नीट धरा रे बोला मला तर वरती जाते थांबा थांब ना 9 महिने ये सर भंगाडाला रे भंगाडाला हे तर सागरला उचलून घ्या रे कडीवर चला ना हे सागरला उचलून घ्या रे आला आला सागर आला संकेत सर पाटील कुठे आले आपले हो पाटील कुठे गेले हे पाटील गेला तिकडं पाटील गेला तिकडं हे ते वरती फुटलेलं आहे हे सागर खालते जायचं खालती होत अबे त्याला आधीच दिसत नाही काय बे हे बघा हे असे हे फोटो काढ रे हे पिंट्या चल फोटो काढ हे पिंट्या फोटो काढ मोबाईल दे तर मित्रांनो असं वरती बसलेलं होतं एलियन सारखे हे कुठे गेले बाकी हे आमचे सदस्य मेंबर हे बघा हे याच्यामुळे ते मागे रिझन हेच आहे बारा कॅमेऱ्यांना बघा करायचं कुठे घ्यायचं दादा ही फोर्टच्या चारी साईडची तटबंदी आहे आतमध्ये फोर्ट आहे कॅमेरे 2 मिनिटं मला दाखवू दे खालचं इकडे दाखव मधला तंगडा ना बे अबे मोबाईल पडायचा बे ही फोर्ट आहे फोर्टच्या भुईकोट किल्ल्या असल्यामुळं हा मधी पॅसेज ठेवण्यात आला याच्यात पाणी आधी असायचं आताही आहे त्यातल्या तर आता झाडंही उगलेत पण त्या काळी त्या मगर वगैरे असतील आताही मगर वगैरे दिसतात 2-4 आम्ही मागच्या वेळेस आले तेव्हा बघितलेलं होतं मगर वगैरे आहेत
निप्लस हा मधला कॅप आहे. त्याच्यानंतर इकडे किल्ला लागतो, म्हणजे शत्रू जरी आला तर त्याला हे एवढं संकट पार करून इकडे यावं लागायचं. त्याला तिकडूनच्या सैनिक जे काय असं ते तिकडं सैनिक इकडून सैनिक इकडून हल्ला वगैरे करणार. ह्या चौक्या वेळोवेळी टाईमावर चौक्यासारख्या बनवलेल्या आहेत. आणि हे आमचे फोटोशूट आहेत एडेलवर. थांबा मित्रांनो, आज गेलो होतो मस्तपैकी फोर्ट वरती. 26 जानेवारीचा स्पेशल डे होता, त्या हिशोबात आम्ही फोर्ट वरती गेलो होतो. आणि तिथे बऱ्यापैकी आतली फुटेज टाकलेली आहे, बट बाहेर पोलीस वगैरे होते, त्यांनी फुटेज काढून नाही दिली, त्यामुळे काय फुटेज वगैरे काढली नाही. आणि आता आलो हॉस्टेलला, झोपून घेतला, मस्तपैकी थकलेलो होतो. आणि आता मस्तपैकी व्हिडिओ एडिटिंगला बसतोय, तर शेवटची फुटेज नव्हती, म्हटलं काय टाकावं म्हणून, म्हटलं एक थँक्यू वाला मेसेज टाकावा. तर लवकरात लवकर व्हिडिओ बघा. आणि एक अगोदरही अपलोड केलेला आहे पथनाट्य मतदान जनजागृतीबद्दल, तर मतदान करा, मतदान करणं गरजेचं आहे. अहमदनगरमध्ये जर फिरायला आला तर फिरण्यासारख्या भरपूर स्पॉट आहेत या व्हिडिओमध्ये. बऱ्यापैकी सगळे स्पॉट नाही, म्हणजे फोर्टमध्ये आहे. फोर्ट हा आर्मीच्या याच्यात असल्यामुळं तिथे आतमध्ये दुसऱ्यांना एंट्री नाही आहे. 26 जानेवारी 15 ऑगस्टला फक्त परवानगी असते, आणि प्लस आतमध्ये व्हिडिओ शूट आणि याला पण परवानगी नाही आहे. पण बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन देण्याचा ट्राय केलेली आहे. आणि तिथे बाहेर नकाशे लावलेले, त्याच्यावरती तुम्ही बघू शकताय नगरचे जे स्पॉट आहेत ते, आणि तुम्ही व्हिजिट करू शकताय. ओके, डन. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि मिळून मिळून अभ्यास करा सगळं. ए ओ आमचे प्रणव भाऊ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ए ओ. तर मित्रांनो, पोलीस भेटले होते, त्यांनी सांगितलं की तुमच्या सेल्फीच्या नादात तुमचा जीव नका गमवू. आणि खरंच चांगली गोष्ट आहे की आपण एका सेल्फीमध्ये एवढा वेळा होतो की हे असे लोक भोगायला लागतात ना शिवायला. हे जमाना खराब करायची कामं आहेत, हे जमाना खराब करायची कामं आहे त्यांचे. तुमच्या एका सेल्फीच्या नादात तुम्ही सगळं. हे चंदनाचं झाड पहिली लांब मोठी आहे. त्या काळात बनवलेलं साम्राज्य. आपण कोणत्याही ठिकाणी किल्ल्यावरती, फोर्टवरती किंवा डोंगरावरती सेल्फी जाणार आपण अनेक चुका करतो, त्या करू नका. खरंच ही महत्वाची गोष्ट आहे. कारण की किल्ल्यांचे दगड जुने झालेले आहेत, कधी कोणतंही दगड कोसळला तर त्याचा नुकसान भरपाई आपल्या एका चुकीमुळे सर्वांनाच होऊ शकते. ए जीवाच्या जड थोडंच बस नाही काय, तुझी किती मोठी आहे. हे बाय, हे असं करत जाऊ नको रे सागर, बसल्या. ए मगर का नाही अभे आहेत ना, आहेत मगरी सगळ्या. हो कुठं मार मग पाण्यात मगरी ते पाय एवढा कुठं मारला अभि जिवंत एवढा ना बे.